लोकसभेमध्ये माझा पराभव करणाऱ्यांचा कार्यक्रम विधानसभेत करणार, माजी खासदार धनंजय माणिक यांचा इशारा. लोकसभेमध्ये माझा ज्यांनी पराभव केला आहे त्यांचा कार्यक्रम मला आता विधानसभेत करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि नव्याने भाजपच्या तंबूत दाखल झालेले धनंजय माणिक यांनी दिला. सोलापूर येथे अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या तंबूत प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माणिक यांनी ही प्रतिक्रिया दिली. गत लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असताना देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर धनंजय माणिक लोकसभेमध्ये निवडून आले होते. यावेळी लाट ही नव्हती तरी देखील काँग्रेसमधील काही नेत्यांचा विरोध तसेच राष्ट्रवादीमधील नेत्यांचा विरोध यामुळं धनंजय माणिक यांचा तब्बल 2,70,000 मतांनी पराभव झाला. या पराभवामुळं धनंजय माणिक खचून गेले आणि निकाल हाती येताच त्यांनी भाजपमधील प्रवेशाची चाचपणी सुरू केली. प्रतिनिधी संदीप खवळे, एबीपी माझा, सातारा.